परळी बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आता सुरू झालेली आहे। 18 पैकी 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनी विजय मिळवलेला आहे, एका जागेवर भाजपचा विजय झालेला आहे। अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची अशी ही लढाई आहे, त्यात सुरुवातीला धनंजय मुंडेंना आघाडी मिळाल्याचं दिसतंय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रोईकर सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मीकांत, अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही लढत होती, किती चुरस या निवडणुकीमध्ये असू शकते? अगदी बरोबर आहे, धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे या दोघा बहीण भावामधली ही प्रतिष्ठेची होती। या दोघांमध्ये जी निवडणूक अगदी बाजार समितीची असो की विधानसभेची नेहमी चुरशीची अशीच होते, आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला देखील मोठे महत्व प्राप्त झालेले आहे। आता जो निकाल हाती येतो आहे त्यामध्ये व्यापारी मतदारसंघातून पंकज मुंडे यांचा एक राष्ट्रवादी जी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत, बाजार समिती कोणाच्या हे अद्याप तरी चित्र स्पष्ट दिसून येत नाहीये। बिलकुल, धन्यवाद लक्ष्मीकांत या माहितीबद्दल। अद्याप चित्र स्पष्ट भाव इतपत कल हाती आलेले नाहीत, मात्र सुरुवातीला आघाडी धनंजय मुंडेंनी घेतलेली दिसतीये। 2 जागा राष्ट्रवादींनी जिंकलेल्या आहेत तर 1 जागा भाजपने जिंकली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।